आता आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मधल्या क्वेश्चन तिसऱ्या मधला सहावा एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व्ह करू. बघा, 2x + 3y = 2 आणि x - y/2 = 1/2. आता हे दोन इक्वेशन आपल्याला दिले आहे आणि हे दोन इक्वेशन आपल्याला क्रॅमर्स रूलच्या साह्याने सोडवायचे. आता त्यासाठी आपल्याला a1 a2 b1 b2 आणि c1 c2 यांच्या व्हॅल्यू काढाव्या लागतील. मग आपण इक्वेशन वन लिहिलं, इक्वेशन वन वरून a1 b1 आणि c1 यांच्या व्हॅल्यूज या ठिकाणी आपण लिहून घेतल्या. त्याच्यानंतर आपण इक्वेशन दोन लिहिलं, इक्वेशन दोनच्या a2 b2 आणि c2 यांच्या व्हॅल्यू या ठिकाणी आपण लिहून घेतल्या. आता बघा, आपल्याला क्रॅमर्स रूलनुसार हे उदाहरण सोडवण्यासाठी dx आणि dy यांच्या व्हॅल्यू काढाव्या लागतील. त्याच्यासाठी क्रॅमर्स रूलचा उपयोग करून आपण हे डिटर्मिनंट्स लिहून घेतले. डिटर्मिनंट d = a1 b1 a2 c2, दोन रोज आणि दोन कॉलम्स या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आता या ठिकाणी आपण यांच्या व्हॅल्यू पुटअप केल्या, हा डिटर्मिनंट कसा सोडवायचा हे आपण पाहिलंच आहे. बघा, पहिली संख्या गुणिले चौथी संख्या, 2 × -1/2 -3 × 1. आता 2 कॅन्सल होईल, इथे 2 × 2 × 2 -1 उरेल, -1 − 3 × 3 -1 − 3 याची ॲडिशन आली -4. त्याच पद्धतीने आपण dx या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढली. बघा, dx ची व्हॅल्यू काढताना x चे जे व्हेरिएबल्स असतात त्याचा कॉलम हा c1 आणि c2 च्या व्हॅल्यूने रिप्लेस करायचा. b1 b2 तसेच राहतील. त्याच्या व्हॅल्यूज आपण या ठिकाणी लिहिल्या, c1 ची 2 आणि c2 ची 1/2. त्याच पद्धतीने हे मल्टिप्लिकेशन केलं. बघा, पहिली संख्या गुणिले चौथी संख्या, 2 × -1/2 -3 × 1/2 d × 1/2. आता इथे 2 × 2 × 2 म्हणजे इथे फक्त -1 राहील, -1 −3 × 3 = 2 −1 − 3/2. आता हा 2 × 2 आला म्हणजे −2 − 3 − 5 आणि √2 ही आहे dx ची व्हॅल्यू. त्याच पद्धतीने आपण dy ची व्हॅल्यू काढताना ह्याच्या वायच्या व्हॅल्यू आहेत b1 आणि b2, त्या c1 आणि c2 ने रिप्लेस केल्या. या ठिकाणी 2 आणि 1/2. आता इथे सुद्धा त्याच पद्धतीने या डिटर्मिनंटची आपण व्हॅल्यू काढायची आहे, 2 × 1/2 −2 × 1 2 × 2 × 2 इकडायला 1 आणि −2 × 2 या ठिकाणी 1 आणि −2 चं ॲडिशन आलं −1. आपल्याला या तिघी किमती मिळाल्या, dx आणि dy. आता यावरून आपण x ची व्हॅल्यू काढू क्रॅमर्स रूलनुसार. x = dx / d आता dx ची व्हॅल्यू आली आहे −5/2 −5/2 आणि d ची व्हॅल्यू आहे आपल्याजवळ −4. आता हे लिहिताना आपण असं लिहू, −5/2 × −1/4 छेदस्थानी. आता याचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर −5 + 5/8 ही आली x ची व्हॅल्यू. त्याच पद्धतीने आपण y ची व्हॅल्यू काढताना y = dy/d हे सूत्र वापरणार. आता dy ची व्हॅल्यू आपण काढली आहे −1/d ची व्हॅल्यू −4 −± उघडतील म्हणजे y ची व्हॅल्यू आहे 1/4 आणि म्हणून सोल्युशन इज xy = 5/8 आणि y ची व्हॅल्यू आहे 1/4. या पद्धतीने a1 b1 c1 a2 b2 आणि c2 यांच्या योग्य किमती काढून त्या आपण dx आणि dy या डिटर्मिनंटमध्ये टाकून ते डिटर्मिनंट सोडवले आणि क्रॅमर्स रूलचा वापर केला तर आपल्याला जे सायमल्टेनियस इक्वेशन क्रॅमर्स रूलचा उपयोग करून सॉल्व करता येईल.